वज्रमोठ सवेच्या निमित्ताने उपस्थित झालेले मुंबई एम आम एम एम आर रिझनच्या भागातून मोठ्या संख्येनं हजारोच्या ताबातमध्ये आलेल्या सगळ्या माझ्या माता बहिणींना माझ्या वडीलधाऱ्यांना माझ्या मित्रांना मी मनापासून आजच्या महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज कामगार दिवस आहे आज मेहनत करणाऱ्याच्या मेहनतीचं चीज करायचं दिवस आहे आणि म्हणून अशा या कामगार दिनाच्या निमित्तानंही आपल्याला सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो या वज्रमूढ सभेला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब राज्याचे विधिमंड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले नेते काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत जी आदित्य ठाकरे जी मंच मोठा आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी नेते मंडळी आणि आमचे पत्रकार बंधू हे तिसरी वज्रमूठची सभा आपण या महाराष्ट्रामध्ये घेतो आहे आणि जेव्हा जेव्हा वज्रमुठ सभा येतं तेव्हा तेव्हा विरोध पक्षाच्या वतीनं म्हणजे आमच्या विरोधातले जे आहेत सत्तेमध्ये लोक त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आमचं काळं पिवळं या वज्रमुठेच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर हे वज्रमूठ मांडेल आणि आम्ही सत्तेच्या बाहेर जाऊ लोक आमचा तेवढ्याच ताकदीने विरोध करतील अशा पद्धतीची भूमिका सत्तेमध्ये बसलेल्या सत्तेची मलाई खाणाऱ्या सत्ताधीशांना वाटते काल परवाच महाराष्ट्रामध्ये बाजार समितीच्या निवडणुका झाल्या बी जे पी हे शेतकरी विरोधी आहे बी जे पी हे गरिबांच्या विरोधातलं आहे मध्यमवर्गीयाच्या विरोधात आहे महागाईच्या मा लोक परेशान आहेत आणि म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीतही सुद्धा जो निकाल आला तो महाविकास आघाडीच्या बाजूने आला सत्तेच्या बसलेल्या लोकांनी पैशाचा अमाप वापर केला पण ते सत्तेचा दुरुपयोग त्यांचा चालला नाही आखरी लोकांनी त्यांची जागा या निमित्तानं दाखवली आणि म्हणून सातत्यानं आम्ही लोक सांगतो की महाराष्ट्रामधल्या महानगरपालिका असतील महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील हे जनतेच्या नाडी जनतेच्या विकासाच्यासाठी आणि जनतेच्या विकास सोयीसाठी निर्माण केलेली व्यवस्था या व्यवस्थेलाही ब्लॉक करून ठेवलं सरकार आणि प्रशासक अशा पद्धतीची सत्ता आज जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकामध्ये आणि नगरपालिकेमध्ये चाललेली आहे हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेला संपवण्याची प्रक्रिया घाबरून राज्यातले सत्ताधीश करतात आहे उद्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुकीमध्ये जेव्हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने येणार आहे तय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे घाबरून आज निवडणुका सुद्धा घेत नाही अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे खरं तर खारघरचा मुद्दा या ठिकाणी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी उभा केला आप्पासाहेब धर्माधिकारी एक हिंदू संप्रदायाचं काम कर एकीकडे एक हिंदूच्या सांगायचं एकीकडे एक आलेशन एअर कंडिशनमध्ये आपण पंचपक्वान खायचे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बारा तास जे मेलेली लोक आहेत त्यांच्या पोटात अन्न गेलं नाही पाणी गेलेलं नाही उन्हामध्ये तडपडून लोकांना मारलं एक प्रकारचा सामूहिक हत्याकांड केंद्रातले गृहमंत्री अमित शहा आणि राज्याच्या सरकारने केला अजूनपर्यंत एकही एक एफ आय आर दर्ज झाला नाही आम्ही मागणी केली की तातडीनं मान्य राज्यपाल मोदयांनी एक विशेष अधिवेशन बोलावं आणि जो हत्याकांड राज्य सरकारने घडवला त्याचं उत्तर जनतेला त्यांनी दिलं पाहिजे पण आजपर्यंत त्या पद्धतीची कुठलीही भूमिका सरकारच्या वतीने होत नाही आणि वरून अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना आरोपी करता राज्यातले एक मंत्री आहे सांस्कृतिक मंत्री घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ते, ते विदेशात चालले गेले जवळपास यांचे मंत्री विदेशच वाऱ्या जास्त करून राहिले आणि जाता जाता सांगून गेले की हा सगळा दोष आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा आहे या पद्धतीचं बिना काळजाचं सरकार निश्चू सरकार लोकांचं जीव घेत असताना त्या ठिकाणी कारण की ती घटना अशी झाली की साडेनऊ वाजता ती सभा चालू व्हायला पाहिजे होती अमित शहाजी त्या ठिकाणी साडे अकरा वाजता आले बारा वाजता सभा सुरू झाली पहिला महिलेचा मृत्यू बारा वाजता झाला आणि ती मृत्यू झाला असताना सुद्धा यांच्या सभा चालू होत्या ग्रह खाते यांच्याकडे आहेत मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसलेले होते आणि सगळी माहिती त्यांना येत होती लोक मरत, उना मदे मरत मदे हो। मदे। होते उन्हामध्ये तडपडून मरत होती आणि हे आलिशान याच्यामध्ये पंचपक्वान खातानी आपण त्याचे फोटो पाहतो या महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना या असंविधानिक सरकारच्या काळामध्ये आणि केंद्राचे गृहमंत्री अमित शहाच्या सामोर या ठिकाणी झाली खऱ्या अर्थानं यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते पण अजूनपर्यंत गुन्हे दाखल झाले नाही कुठली कारवाई झाली नाही आणि त्या माणुसकीसाठी प्रामाणिकपणे मनुष्य ही जात आहे मानवता हा धर्म आहे हा संदेश देणारे अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर सातत्यानं आरोप करणारं हे सरकार खऱ्या अर्थानं या सरकारला जी सजा जनतेने द्यायची आहे ती तर लोकांनी मानसिकता बनवलेली आहे ज्या दिवशी निवडणुका आल्या त्या दिवशी हे सरकार सत्तेच्या बाहेर जाणार आहे पण ज्या पद्धतीनं इंग्रजाला लाजवेल याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या लोकशाहीमध्ये करण्याचं पाप हे भाजपची मानसिकता करताय हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण आता रत्नागिरीमध्ये रिफायनरीचा मुद्दा जो चालू आहे त्याच्यामध्येही आपण पाहतोय की तिथले लोक मी स्वतः बारसूला जाऊन आलो पावसाळ्यामध्ये गेलो आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की इथल्या पर्यावरणाचं नुकसान होत आहे कोकणातला प्रत्येक माणूस आपल्या निसर्गावर प्रेम करणार आहे जगाच्या पाठीवर कुठेही असेल पण कोकणात आल्यानंतर त्याला रिचार्ज मिळतं तिथल्या वातावरणाचा त्याला त्या वातावरणाचा त्याला ही वाता ताकद मिळते आज कोकणातलं निसर्ग संपवण्याचं पाप आणि यांच्या बगलबच्च्यानी हे जे म्हणतात ना विकास ला कोणी कोकणाचा थांबायला गेला तर ता आम्ही त्यांना पाहून घेऊ उद्धवजीला तर धमकी यायला लागली विकास कोकणाचा नाही विकास यांच्या बगलबच्च्याचा होता आहे जवळपास दीडशे लोकांची नावं पुढं आली अजून खूप सारी लोक आहेत कुठल्या तरी बाहेर प्रांतीयांच्या नावाने ह्या जमिनी घेतलेल्या आहेत यांचा खरा चेहरा पाहिलात तर हे सगळे यांचेच लोक त्यांनी तिथली जमीन घेतली आणि त्या जमिनीला जास्त मोबदला मिळण्यासाठी ब्लॅकचं व्हाईट करण्यासाठी बारसूच्या लोकांवर लाठीचार्ज केला जाते त्याचा निषेध आम्ही करतो बारसूच्या जनतेला ज्या पद्धतीनं लाठीचार्ज करून तिथल्या महिलांना मारण्याचं पाप आली केलं महाराष्ट्राच्या महिलाचा श्राप या सरकारला लागेल आणि याला त्याचे परिणाम या, या सरकारला भोगावं लागेल असं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की एकीकडे महाराष्ट्रामध्ये हे सरकार आलं तेव्हापासून अवकाळी पाऊस चालू झाला गारेचा पाऊस होतो आहे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी प्रश्न केले हे सरकार आश्वासनं देते पण हे सरकार शेतकऱ्यांच्या भावनाही समजून घ्यायला तयार नाही आणि हे सरकार शेतकऱ्याला मदत करायला तयार नाही जे जनतेच्या घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो तो, तो सगळा पैशाची उधळपट्टी करायचं पाप हे राज्यातलं ईडीचं सरकार एकनाथ शिंदे फडणवीसाचं सरकार करते आहे आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात युवकांची तीच परिस्थिती आहे रोजगार देण्याच्या बद्दलचा संकल्प केला पंच्याहत्तर हजार जागा आम्ही भरू आणि त्या कोणी भरून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या आउटसोर्सिंगमध्ये कंपन्या कोणाच्या तर भाजपच्या आमदारांच्या कंपन्या या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय व्यवस्थेमध्ये जेव्हा कर्मचारी भरले जातील तर यांचे बगलपच्चे भरले जातील सर्वसामान्यांची कामं केली जाणार नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लूट केली जाईल आणि त्यांचा पगार तुमच्या घामातल्या पैशाचा जो तिजोरीमध्ये जाणारा पैसा आहे त्याच्यातून त्यांचा पगार होणार आहे या पद्धतीची व्यवस्था खराब करायला हे लोक निघाले आणि म्हणून वज्रमोठ याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो संदेश देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि म्हणून याची भीती या लोकांना वाटते मन की बातच्याबद्दल संजय राऊत म्हणालेत खरं तर शंभरवा मन की बातचं मोठं थाटामाटात त्याचे कार्यक्रम साजरे करण्यात आले कोणाचे पैसे होते मी आज सर्वे पाहत होतो तर या मन की बातला पंच्याहत्तर टक्के लोकांनी पाहिलंच नाही आणि मन की बात काय असते लोकांना माहीतच नाही पंच्याहत्तर टक्के लोकांना फक्त पाच टक्के लोक जे अंधभक्त आहेत त्यांना आज मन मन की बात आहे तुम्ही बघाल त्याच्यावरचं तो टी आर पी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पैसा कोणाचा खर्च केला तो तोही जनतेचा खर्च केला मन की बातचं जे प्रोग्राम रिले होतो तोही सरकारच्या पैशानं म्हणजे जनतेच्या पैशानं आणि शंभरवा वा कार्यक्रम परवा जाहीर काल केला तर त्याच्यामध्येही मग राज्यपाल भवन अनेक ठिकाणी असल तो ज्या ज्याण बीजेपी च सरकार है त्याण जनता पैसा ची लूट करने मन की बात नहीं जन की बात सुनना पड़ता है संजय राउत जी आखिरी जनता ने हमें चुन के दिया है तो जनता की सुनना पड़ेगा हमको गाली देते ऐसे बोलते हैं जब सामाजिक और राजकीय जीवन में तुमको रहना है तो तुमको लोगों की गाली खाना ही पड़ेगा आपण चांगलं काम करायचं नाही जीएसटी सरकार कायदा आणायचा सर्वसामान्य लोकांना लुटायचा सर्वसामान्याच्या जोडून जीएसटी मधून कोट्यावधी रुपये कर... सरकारच्या तिजोरीत न्यायचा आणि मुठभर उद्योगपत्यांचं त्यांच्या मित्रोंचं कर्ज माफ करायचं आणि अदानीचं जीएसटी माफ करायचा हे कुठलं धोरण आहे हे सरकार या मुडभर लोकांसाठी नाही आहे हे सरकार या देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांचं सरकार आहे आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटीसाठी या सरकारनं काम केलं पाहिजे हे सरकार मुडभर लोकांसाठी काम करत आहे हे आपण पाहतोय हे लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी यांचा आटापिटा सुरू झालेला आहे आमचं संविधान संपवायला निघालेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी या वज्रमुठी मतमध्ये मद एकत्रित येऊन हा संदेश देण्याचं काम आपण सगळेजण करतो आहे आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहो आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जुलमी सरकार राज्यातली असो की केंद्रातली असो हे तानाशाही सरकार या सरकारचा सत्तेतून आम्ही त्यांना बाहेर खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा मुनसोब घेऊन या सभेतून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो या आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण एक भव्य कार्यक्रम या मुंबईमध्ये आपण जो केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेत आपण सगळेजणं आपण त्यांना त्यांचंही तान मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे जा मी जास्त न बोलता मी माझे दोन शब्द इथंच संपवतो जय महाराष्ट्र